पाना फुलांचे तोरण तारी अंगणी देखणी साजे रांगोळी उठण्याचा सुगंध साऱ्या शिवारी पसरू दे सुखाची चाहूल हो ते सारे दुःख ते विसरू दे. नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप सारं स्वागत. रसिको, तुम्हाला कल्पनाच आहे, दिवाळी अगदी काही दिवसांवर आलेली आहे. दिवाळीची सगळी लगबग सध्या आपल्याला बाजारात दिसतीये आणि दिवाळी म्हटलं की जल्लोष आपण साजरा करतो. मग त्यात संगीत आलं आणि संगीताचा विषय आला तर एक नवीन गाणं या दिवाळीच्या निमित्ताने नुकतंच यूट्यूब चॅनलवर आलं आहे. सप्तसूर म्युझिक, जे तुम्ही त्याच्यावर जे व्हिडिओ बघतच असता, त्याच्यावर आली दिवाळी हे सिंगल आलेलं आहे आणि अतिशय सुंदर गाणं झालेलं आहे. तर तुम्ही त्याचा आधी आनंद घ्या आणि त्याचं जी कॉन्सेप्ट आणि त्याचं जे दिग्दर्शन केलं आहे त्याचा दिग्दर्शक आज माझ्याबरोबर आहे आणि त्याची गायिकासुद्धा माझ्याबरोबर आहे. तर मी आत्ताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या सिंगलचा जो दिग्दर्शक आहे नीरव म्हात्रे माझ्याबरोबर आहे. नीरव, तुझ्यापासून आपण सुरुवात करू आणि तुझ्याकडं मी येणारच आहे युक्ता, आपणही तुझ्याशी गप्पा मारू. तर खूप छान गाणं झालंय, सर्वप्रथम तुझं अभिनंदन. आणि तो एक दिवाळीचा जो काही छान असा जल्लोष आहे किंवा एक छान फिलिंग येतं ते व्हिडिओत आम्हाला पाहायला मिळतं, ही कॉन्सेप्ट कशी सुचली तुला? ॲक्च्युली जेव्हा गाणी बनवायचं ठरवलं तेव्हा मी सर्वात पहिले शशांक कोंडविलकरांना फोन केला. त्यांनी अगोदर पण खूप सारे सॉंग्स माझे लिहिलेले आहेत. सो त्यांना जेव्हा फोन केला त्यांना सांगितलं की दादा, फक्त आपल्याला दिवाळीच दाखवायची आहे, त्याच्यामध्ये जे घरात चालतं त्याच्या बेसिसवरच आपल्याला हे गाणी करायचं, बाकी ऑडि त्यामध्ये दुसरं काहीच नाही पाहिजे. आणि त्यांनी लिहायला घेतलं. सो पहिले त्यांनी मला एक मुखडा पाठवला. मुखडा पाठवल्यानंतर बोललो, दादा हा बरोबर आहे का? मी बोललो हा मस्त आहे, पण दादा पुढे याच्यामध्ये भाऊबीज साईबाबा ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या लोकांसाठी खूप मॅटर करतात बोललो, आणि या मेन्शन झाल्याच पाहिजे म्हणून. मग तेव्हा मग त्यांनी सुरुवात पहिल्या अंतराला सुरुवात केली. पहिला अंतरा त्यांनी लिहिला पणत्यांना पकडून, नंतर मग दुसऱ्या अंतरावर आले, तिथे त्यांनी मेन्शन केलं याच्या भाऊबीजेबद्दल. सो जेव्हा हे गाणी माझ्याजवळ आलं ना तेव्हा असं वाटलं की या गाण्याला असं प्रेझेंट करायचं की लोकांना दिवाळी ॲक्च्युअलमध्ये दिवाळी समजली पाहिजे काय आहे आपली. आणि आता आपण एक वेगळी दिवाळी साजरी करतो, ती बाहेरून फराळ आणणं, घरात रेडीमेड फराळ आणणं वगैरे. सो त्या कन्सेप्टने आम्ही हे गाणी विचार केला आणि त्याला थोडं 90s फील द्यायचा विचार केला की अगोदरचं थोडंसं थोडं ओल्ड विंटेज लुक देऊया, त्यामुळे आपली महाराष्ट्रीय संस्कृती अशी एक उठून दिसेल म्हणून त्या गाण्याला आम्ही त्या प्रकारे प्रेझेंट केलं की नऊवारी साडी नंतर धोतर वगैरे त्या प्रकारे. आणि आता त्याचा आउटपुट आलं आहे तर खूप खूप म्हणजे खूप चांगलं वाटतंय. अगदी, मी शूटिंगच्या तुम्ही जे काही कसं कशा पद्धतीने केलं त्याच्याबद्दल आपण बोलू, तत्पूर्वी मी आधी युक्ताकडे येतो की गाणं तर खूप छान झालेलं आहे, तुझ्याकडे हे गाणं कसं आलं? तुला नेमकी कॉन्सेप्ट काय सांगितली होती आणि तू नेमकं काय काय आणलंयस या गाण्यात? खरं तर हे गाणं अतिशय अप्रतिम रेकॉर्ड झालं आहे आणि शूटिंगही तसेच खूप उत्तम केलेले आहे पूर्ण टीमने मिळून. आणि मला जेव्हा नीरव दादाचा फोन आला मागच्या वर्षी, ॲक्च्युली हा गाणं आम्ही मागच्या वर्षी रेकॉर्ड केला होता आणि त्यावेळी मी फार उत्सुक होते कारण एवढी मोठी संधी होती आणि त्याच्यासोबत सत्यम पाटील दादा ज्यांचा आवाज आहे माझ्यासोबत त्यांचा आणि एलेक्झिस स्टुडिओमध्ये रेकॉर्ड झाले आणि माझ्यासाठी ही खूप मोठी संधी होती. तर मी खूप एक्सायटेड होते, तेही दिवाळीचं गाणं. आणि आपण पाहतोय की एवढे वर्ष झाले दिवाळीची खूप कमी गाणी येतात, जसे गणेशोत्सवचे आहेत, नवरात्रीचे आहेत, भरपूर गाणी येतात, पण दिवाळीची खूप लिमिटेड येतात. त्यातही मला संधी मिळते ती मला खूप मोठी गोष्ट वाटली. आणि गाणं ऐकल्यानंतर मी तर फार एक्सायटेड झाली आणि मला खूपच आवडलं की एवढं सुंदर गाणं गायला आपल्याला संधी मिळते. आणि एक कुठल्याही सिंगरला चांगलं गाणं मिळणं हे फार नशिबाची गोष्ट आहे आणि ते मला मिळालं आणि गाणं रेकॉर्ड झाले, खूप छान झाले. मी आशा करते की प्रेक्षकांना ते आवडेल. आणि गाण्यामध्ये जसे जसे शब्द जे आहेत, जसं पहिल्या अंतरात म्हणाले की दिव्यांचा साईबाबांचा आपण उल्लेख केला आहे आणि मग भाऊबीजाचा, म्हणजे दिवाळीत जे जे असतं आणि दिवाळीचे जे मूळ शब्द आहेत ना, आजकाल आपण पाहतो की शब्दांमध्ये थोडीशी भेसळ असते की इंग्रजी जास्त असते, कधी हिंदी असते, बट नाही, गाण्यांमध्ये मराठीचा फार उत्तम उपयोग केलेला आहे आणि ते मला जास्त आवडलं. नीरव,
हिच्या बोलण्यातून तिचा जो आनंद आपल्याला दिसतोय की ते गाणं तुम्ही किती चांगलं तिला दिलंय, त्यामुळे तिने तिचं 100% दिलंय, तर हे झालं संगीताच्या आघाडीवर. पण मी हे गाणं बघितल्यावर ह्याचं जे लोकेशन आहे, जी व्हिज्युअल बॅकग्राऊंड आहे पूर्ण गाण्याला, हे खूप छान आहे. मुळात ते जे घर किंवा वाडा दाखवला आहे तो अतिशय सुंदर आहे. हे सगळं नेमकं कुठं केलं ती प्रोसेस सांग जरा आपल्या प्रेक्षकांना. आता आता युक्ताने सांगितलं हे गाणं मागच्या वर्षी रेकॉर्ड झालं. सो हे मागच्या वर्षी रेकॉर्ड झाल्यानंतर ही सिंगिंग म्हणजे रेकॉर्डिंगमधून बाहेर आली आणि आम्ही विचार केला की या गाण्याला विंटेज लुक द्यायचा म्हणून. नवीन काहीच नाही, नवीन बंगला वगैरे काहीच नाही दाखवायचं, याला एक वाडाच दाखवायचा. आणि वाडा शोधायचा कुठे, दिवाळीला मोजून काहीतरी 6 का 7 दिवस बाकी होते मोजून, म्हणजे काहीतरी 23 तारखेला आम्ही मागच्या वर्षी गाणी रेकॉर्ड केलेलं आणि 1 का 2 तारखेला दिवाळी होती असं काहीतरी होतं. आणि अशी लोकेशन आम्हाला भेटत नव्हती आणि आम्ही एक अलिबागमध्ये बघितलेलं पण तेवढा फील नव्हता. आणि नंतर मग आम्ही विचार केला की आता ड्रॉप करूया म्हणून तिला मी फोन केला. आणि म्हणजे मी माझं मन दाबून बोललो की युक्ता आपण यावर्षी नाही करत होते कारण की आपल्याला लोकेशन हवी तशी नाही भेटत आहे बोललो. मग हिचा पण तेव्हा थोडासा मुडाव झालेला कारण की एक्साइटमेंट होती, गाणी खूपच चांगलं होतं म्हणून. आणि मग सर्व टीमला मी सांगितलं की समजवलं आता नको करूया म्हणून आपण, आपल्याला लोकेशन नाही भेटत आहे. लोकेशन नंतर आम्ही खूप शोधली आणि अक्षरशः पार साताऱ्यापर्यंत पोचलेलो लोकेशनसाठी. आणि नंतर मग एक मी विचार केला वाडा वाडा सर्वीकडे वाडा शब्द टाकत होतो मी सर्च करताना, पूर्ण इंटरनेटवर वाडा वाडाच टाकत होतो. तर मी लोक काहीतरी नवीन शब्द टाकूया तर मी हवेली म्हणून शब्द टाकला. आणि जेव्हा मी हवेलीचा शब्द टाकला तेव्हा ती राजहंस हवेली म्हणून मला लोणावळ्यामध्ये लोकेशन भेटली. प्रॉपर लोणावळ्यात हां, लोणावळ्यापासून 15 मिनिटं लागतात कार्ल्याच्या थोडंसं पुढे. आणि ती बघितल्यानंतर मग वाटलं की बाबा हीच ती लोकेशन आहे आणि इथेच आपल्याला शूट करायचं आहे कारण की त्याचा जो ॲम्बियन्स आहे ना तो पूर्ण गाण्याला संबोधित आहे. त्याचं अंगण झालं, आपल्या गाण्यामध्ये शब्दच आहे पाना फुलांचे तोरणादारी. सो त्याचं जे बोलतात अंगणाच्या बाहेरचा जो पॅसेज आहे तो वगैरे एवढा जबरदस्त आहे. म्हणजे आम्हाला तिथे जाऊन आर्टचं काम फक्त काहीच नव्हतं आम्हाला. फक्त आम्हाला होतं की काय थोडंफार क्लिनिंगचं वगैरे. हे खूप मोठं टास्क होतं आमच्यासाठी कारण की ॲक्च्युली दिवाळी तोंडावर आली होती. आणि नंतर मग आम्ही असं विचार केला की जास्तीत जास्त 2 दिवसात शूट करायचं. आणि मग शेड्यूल काढला. शेड्यूल काढल्यानंतर मग बोललो की आता आपल्याला सर्व आर्टिस्टशी बोलावं लागेल. सो याच्यामध्ये आर्टिस्टच एवढे होते की त्यांच्या सर्वांचा शेड्यूल एका याच्यामध्ये बसवणं खूप मुश्किल होतं. मग आम्ही फायनली 13-14 तारीख काढली, 13-14 ऑक्टोबरची तारीख काढली आणि बोललो 13-14 शूट करायचं कारण की 2 दिवसात शेड्यूल लागणं पॉसिबल होतं तिथे. पण ती जी हवेली होती ती आम्हाला भेटत नव्हती. 14 पासून त्यांची बुकिंग चालू होत होत्या परत. आणि आम्हाला 13-14 ही तारीखच सफिशियंट वाटली आणि त्याच्यामध्ये शूट करायचा विचार केला. सो आम्ही 13 दुपारी 1 वाजता टेक म्हणजे पूजा केली पहिला आणि 14 तारखेला सकाळी 7:30-6 वाजता पॅकअप केला. सो इट्स ओनली 18 तास आम्ही शूट केलं. 18 तासामध्ये हे गाणं शूट झालं आणि त्याच्यानंतर एक या गाण्यापाठीमागे अजून एक वेगळी कन्सेप्ट होती की आम्ही पहिले विचार केला की आपण पूर्ण ॲम्बियन्स असा दाखवू की सकाळपासून सुरुवात करू आणि संध्याकाळपर्यंत जाऊ, लगेच दुसऱ्या दिवशी भाऊबीजेवर जाऊ. आणि तिथे मेन त्याच दिवशी गुरुवारी लोड शेडिंग असायची आणि हे लोणावळ्यामध्ये खूप मोठा इशू झाला. पण टीमनी खूप सपोर्ट केला. अक्षरशः टीम 18 तासाची शिफ्ट करणं म्हणजे पॉसिबल नसतं. 18 तास शूटिंगचं काम कंटिन्यू करणं म्हणजे खूप हार्ड होतं सर्वांसाठी. पण त्यांनी करून दाखवलं म्हणून मी माझ्या टीमसाठी एवढं हे करतो, ॲप्रिशिएट करेन की बाबा हा त्यांच्या हार्डवर्क त्याच्यामध्ये खूप आहेत खूप. अगदी. आणि तू आत्ता 18 तासाचा उल्लेख केलास पण जो रिझल्ट दिला आहे तुम्ही तो खूप उत्तम आहे. मला एक आणखीन एक तुला प्रश्न असा विचारायचा आहे की हे गाणं ज्या प्लॅटफॉर्मवर आलेलं आहे, ज्या चॅनलवर आलं आहे, सप्तसुर म्युझिक, त्याच्याशी तुम्ही कसे जोडला गेलात? त्याचे जे प्रमुख आहेत साईनाथ राय अध्यक्ष, त्यांचं तुम्हाला काही इनपुट्स मिळाले का या सगळ्या प्रोसेस? मुळातच साईनाथ सरांचं खूप मोठं हे आहे, इनपुट्स आहेत. त्यांनी मला म्हणजे मी लोकेशन पाहून आलो. लोकेशन पाहून आल्यानंतर मी बोललो की आता आपण काय करायचं कारण की आमच्याकडे गाणी आहे, लोकेशन्स आहे, कास्टिंग आहे, स्क्रिप्ट रेडी आहे, सर्व रेडी आहे. पण आता नेमकं इथे प्रश्न क्रिएट होतो की पैसा कोण लावणार. हा खूप मोठा इश्यू कारण की लॉकडाऊन नंतर खूप हा सर्वांनी फेस केलेला आहे. सो मी
काहीतरी 9:30 सुमारास, रात्री 9:30 सुमारास, याच्या अगोदर मी तुफान उठलंय गो म्हणून एक सॉन्ग होतं, ते सप्तसुरू बरोबर केलं होतं. सो त्याच्यानंतर मी 9:30 सुमारास सरांना गाणी पाठवलं. सो ते मी घाबरतच पाठवलं, कारण की 9:30 वाजता आपण या अशा बिझनेस डील करत नाही कधी. आणि सरांनी काहीतरी 9:58 काहीतरी ते गाणी पाहिलं आणि 10:03 काहीतरी मला फोन केला. सो माझा फोन, मी घरात होतो, मी सायलंट होता आणि सरांचा मेसेज होता की कॉल कर लगेच. सो आय वॉज लाईक की सरांना गाणी आवडलेलं आहे. आणि मग लगेच मग दुसऱ्या दिवशी जी मीटिंग ठेवली, मीटिंगमध्ये आल्यानंतर सर मला पहिले शब्द बोललात की नीरज तू जे गाणी लिहिलंस आणि त्यामध्ये जे साईबाबांचं उल्लेख केला आहे तिथेच मला गाणी आवडलं म्हणून. आणि तिथे मी विचार केला की हां बाबा, की आपल्या गाण्यामध्ये जर एवढा मोठा माणूस फक्त एक एक अंतर ऐकून गाणी घेत असेल तर पुढचं अंतर तर खूप भारी आहे त्यापेक्षा. आणि ॲक्च्युअलमध्ये जेव्हा तुम्ही गाणी ऐकाल ना, पहिल्या अंतरापेक्षा दुसऱ्या अंतरामध्ये एवढा मीनिंगफुल लिहिले आहे त्यांनी की 9 लाख दिवे निळा आभाळी, वसुंधरा अशी चंद्राला ओवाई, चंद्र वसुधेला सखा गो भेटला, पाठीशी राहू अशी छाया गो. हे म्हणजे एक म्हणजे माझ्या डोक्यात तर येऊ शकत नाही की चंद्र आणि पृथ्वीचं जे नातं त्यांनी मेन्शन केलं आहे ना, ते खूप वेगळं होतं. आणि मी सरांकडे घेऊन आलो तर मी इथे एक स्टोरी ठेवलेली. सर बोलले नाही नीरव, इथे फक्त आणि फक्त हॅपीनेसच, याच्या पलीकडे काहीच करायचं नाही. आणि तू माझा ऐक की तू जर हॅपीनेस टाकशील गाणी एक वेगळ्या लेवलवर जाईल. नाही तर तू, मी त्याला एक वेगळी ठेवलेली, कारण की आपण विंटेज होतो, थोडंसं विचार केला की आपण स्वतंत्र सेनानी वगैरे जातो काहीतरी असं मेन्शन दाखवू वगैरे. पण सर बोलले की नाही, तू इथं हॅपीनेसच दाखव, बघ तुझ्या गाण्याला आउटपुट भेटेलच भेटेल. आणि त्याप्रमाणे आम्ही मग तिथे भाववीज, पूर्ण भाववीज दाखवली आणि त्याचा आउटपुट अक्षरशः म्हणजे खूप चांगले निघाले. अगदी खरंच, म्हणजे दिवाळीचे तिन्ही दिवस तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ते उलगडलेले, त्याला शब्दांचा शब्द चांगले वापरलेत, संगीताचा साथ चांगला आहे, त्या ओव्हरऑल जमून आलेलं आहे. तर मला वाटतं की आजच्या आपल्या ह्या गप्पा आहेत त्याचा समारोप या सिंगलच्या गायनानेच व्हावा. तर तू थोडं आपल्या प्रेक्षकांना गुणगुणून दाखव आणि त्याची झलक कळू दे प्रेक्षकांना. पाना फुलांचे तोरण तारे अंगणी देखणी साजे रांगोळी, उठण्याचा सुगंध साऱ्या शिवारी पसरू दे, सुखाची चाहूल हो ते सारे दुःख ते विसरू दे. फुलवाती अंगणात सोन सकाळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी, सौख्य जणू भरून आले आले ओंजळी, आले ओंजळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या, माझ्या लक्ष्मी मनाच्या, दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या, माझ्या लक्ष्मी मनाच्या. वा 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 वा, खूप छान. मला नक्की खात्री आहे की यंदाची जी दिवाळी आहे ही आपल्या गाण्यांनी गाजणार आहे, कारण त्याचे शब्द चांगले आहेत आणि त्याचं दृश्यरूपही चांगलं आहे. आणि जसं मगाशी युक्ता सुरुवातीलाच म्हणाली की आपल्याकडं दिवाळी हा खूप मोठा सण आहे, पण दिवाळीशी फारशी गाणी आपल्याकडं बनलेली नाही आहेत, तर मला वाटतं की ती उणीव तुम्ही सर्वांनी भरून काढली आहेत. तर मी तारांगणतर्फे तुमच्या ह्या सगळ्या टीमला शुभेच्छा देतो आणि मला नक्की खात्री आहे की हे गाणं या दिवाळीत प्रेक्षकांचं खूप छान पद्धतीने मनोरंजन करेल. धन्यवाद.